तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। वसंतराव सवाईराम यांचा खमंग वडा आणि पेढा। जवळपास 61 वर्षांचा कैलासवासी वसंतराव सवाईराम यांच्या वड्याची परंपरा खंडित झाली। कित्येक पिढ्यांनी या चविष्ट वड्याचा आस्वाद घेतला होता। शिराळा म्हटलं की डोळ्यासमोर येते ती शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी, आणि डोळ्यासमोर येतो वसंतराव सवाईराम यांचा शिराळा एसटी स्टँडवर असलेल्या उपहारगृहातील वडा, असं काहीच समीकरणच होतं। 1959 साली नागपंचमीच्या दिवशी या हॉटेलची सुरुवात झाली। त्या काळी एसटीची वाहतूक मर्यादित होती। गावातील भागातील माणसं सायकलवरून कामाला ये जा करत असत। जाताना सवाईराम यांचा खमंग मोठा वडा आणि शिळी भाकरी घेऊन कामाला जात होती। त्यानंतर चांदोली धरणाच्या कामात सुरुवात झाली आणि सवाईराम यांच्या वड्याची मागणी वाढू लागली। एसटीची वाहतूक वाढली, स्टँडवरची वर्दळही वाढली। वसंतराव यांच्या गप्पिष्ट स्वभावामुळं संपर्क खूप मोठा होता। तालुक्यातल्या सर्वच राजकीय मंडळी कायम या वड्यावर ताव मारून मगच पुढे जात असत। येणाऱ्या ग्राहकाशी चेष्टा मस्करी करत सकाळी 5:30 हॉटेल उघडत असत। त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू प्रभाकर सवाईराम हे वडे करीत। वड्याचा लौकिक वाढवण्यात प्रभाकर यांचाही मोठा वाटा होता। हायस्कूल कॉलेजच्या विद्यार्थी वर्गापासून ते तालुक्यातल्या सर्वच वयोगटातील सुपरिचित असणारी माणसं वसंतरावांना आबा या नावानंच हाक मारत। आबांच्या गप्पिष्ट स्वभावाला दानशूरतेचीही जोड होती। काउंटरवरच्या शेवचिवड्याच्या बरणीत हात घालून कुणीही बुकणा भरायचा आणि चहाच्या किटलीजवळ जाऊन चहा बशीत घेऊन स्वहस्ते चहा घ्यायचा हे अगदी घरच्यासारखं चालायचं। मुक्कामी चालक वाहकांना डबा न येणं, एखाद्या तालुक्यातल्या प्रवाशाची शेवटची एसटी चुकणं, ही सर्व मंडळी आबांच्या घरी पाहुणचारालाच असायची। हरभरा डाळ दळून आणून शेंगतेलातील सर्व पदार्थ बनवणं हे त्यांचं वैशिष्ट्य। तालुक्यातील सर्वच लोकांची मुंबईवरून येणारी तालुक्यात येणारी पार्सल हॉटेलात विश्वासानं सांभाळणं अवघड होतं। एवढंच नव्हे तर त्याकाळी सर्व वार्ताहर मंडळी दैनिकासाठी बातम्या लिहिण्याचं कामही आबांच्या हॉटेलमधील कोपऱ्यावरच बसून करायचे। वड्याबरोबर येथील पेढेही चविष्ट होते, याचा आकारही मोठा होता। या आकारात आत्ताचे 4-5 पेढे होतील। वडा आणि पेढा खाणं हे शेकडो जणांचं समीकरण झालं होतं। कित्येक माणसं वडा कधी तयार होणार याची वाट पाहत बसत। क्षणार्धात परातभर वडे विक्री होत असे, असं दिवसभर चालत असे। वसंतराव सवाईराम यांना 4 मुलं, सुदेश, हणमंत, मनोहर आणि प्रवीण। वसंतरावांच्या नंतर मनोहर यांना हा वारसा चालू ठेवला, पण कालांतरानं बदल होत गेले। आसपास अनेक हॉटेलं झाली, शिराळा बस स्थानकात सुद्धा बदल झाला। हे हॉटेल ज्यानं शिराळ्याची ओळख बदलली ते एका कोपऱ्यात आलं। नवीन बसस्थानकातील जागेचे भाडे परवडणारे नव्हते। मनोहरने जुन्या जागेत हॉटेल चालवले, पण कोरोनामुळं गेल्या 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला हे हॉटेल बंद आहे। अखेर सर्व विचार करून मनोहरनं येथील व्यवसाय बंद केला आहे। आज येथील जागा पाहून इथल्या आठवणी जाग्या होतात। शिराळा येथील एका चविष्ट वड्याची आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत। मनोहर हा व्यवसाय आता घरी करतायत। आज या हॉटेलकडे पाहिलं तर वसंतराव हे काउंटरवर बसले असून हास्य विनोद करीत असल्याचा भास आजही होतो।